नमस्कार मंडळी गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि तुम्ही मला दिलेल्या सजेशनप्रमाणे मी आता मिक्स पॉडकास्ट घेऊन न येता मी ट्राय करते की इंडिव्हिज्युअल पॉड पौड़, पॉडकास्टवर भर देऊ आणि इंडिव्हिज्युअल पॉडकास्ट जास्तीत जास्त बनवण्याचा प्रयत्न करू तर आज आपण बोलणार आहोत बचनाज ओल्ड एंजलबद्दल तर ह्या दोघी बहिणी आहेत बचनाज ओल्ड एंजल हे एकीचं चॅनल आहे आणि दुसरीचं चॅनल आहे बभुनी तर बभुनी हे नाव म्हणजे दोन कॅरेक्टरचा मिलाप म्हणून जसं आपल्या विरुष्का वगैरे आहेत ना तसं यांनी आपलं नाव बभुनी ठेवलं आहे आणि बचनाज ओल्ड एंजलचं पण तसंच काहीसं आहे पण मला नक्की माहिती नाही आहे पण तिने एका व्लॉगमध्ये सांगितलं होतं की तिचा हजबंडला म्हणे ती एंजल वाटते आणि तो तिला प्रेमाने ओल्ड बोलतो ओल्ड म्हणजे ओल्ड नाही बोलत ओल्ड हे मी दिलेलं नाव आहे ओल्डच्या ऑपोजिट बोलतो आणि ती काहीतरी तिचं नाव बचना आहे तर तेच आहे तर म्हणून तिच्या चॅनलचं नाव बचनाज ओल्ड एंजल आहे तर सुरुवातीला हिने फक्त व्लॉगिंग स्टार्ट केलं होतं डेली रुटीन असंच आपलं जे नेहमीचं घरातलं दाखवायचं आणि मग हळूहळू करता करता करताही स्वतःला काय म्हणजे ॲक्टर समजायला लागली आणि तो सोकळ डॉक्टर फनी तो पण स्वतःला ॲक्टर समजायला लागला आणि यांचं खानदानच एकदम ॲक्टर्सचं खानदान बनलं आणि मग ह्या लोकांनी काहीतरी एक सिरीज काढली त्या सिरीजचं नाव होतं भवानी पिल सिरीज त्याच्यामध्ये ही जी बचना आहे ती भवानीचं कॅरेक्टर प्ले करते आणि डॉक्टर फनी जे आहेत ते पिलचं कॅरेक्टर प्ले करतात बेसिकली ह्याची स्टोरी लाईन जी आहे ती अशी माहेरच्या स्टा साडीवर बेस्ड आहे जसं माहेरची साडी पिक्चर होता ना एकदम सोशिक सून आणि त्रासदायी सासू आणि कधी कधी म्हणजे प्रेमळ विमळ वागते सासू थोडी कारण हे थोडं मॉडर्न मॉडर्न माहेरची साडी आहे तसं दाखवलं त्या लोकांनी आणि हे यांचं स्वतःचं प्रोडक्शन आहे आणि काय तरी बकवास शॉर्ट्स मला आता इतकं फनी वाटलं जेव्हा मी पहिले बघितलं आणि डॉक्टर फनी इज सो फनी इन दॅट सिरीज भवानी आत्ताच आपण हनीमून परत आलो मी खूप थकलो आहे मी जरा आराम करतो भवानी मी तुला स्टेशनला सोडून येऊ का तू खूप थकली असशील ना भवानी तू डब्बा घेतलास का असा असं पूर्ण त्या सिरीजमध्ये डॉक्टर फनीचा कॅरेक्टर आहे विच इज सो फनी मला इथे एक गोष्ट कळत नाही मंडळी की तुम्ही खूप सपोर्टिव आहात एखादा हजबंड आहे जो खूप सपोर्टिव आहे आणि त्या त्याचं म्हणजे बायकोला ते जी काही करते ती त्याच्यामध्ये फुल सपोर्ट आहे तो तिला मदत पण करतो ती तिच्याबरोबर थोडंफार हेल्प पण करतो तिच्या व्हिडिओजमध्ये पण येतो इथपर्यंत ठीक आहे पण आपलं एक एज्युकेशनप्रमाणे आपला एक क्लास असतो आपल्या समाजात एक स्टँडर्ड असतं राईट जर मी काही चुकीचं बोलत असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा पण मला ना ते कुठेतरी ह्या डॉक्टर फनीच्या बाबतीत मिसिंग वाटतं आणि लिटरली या बाईच्या नादामध्ये त्याने आपला खरोखरच डॉक्टर फनी बनवून ठेवला आहे तुम्ही ना ही सिरीज बघा शॉर्ट्स आहेत हे एकच शॉर्ट बघा तुम्ही यूट्यूब शॉर्ट्समध्ये Uh, आणि तुम्ही मला तुमचं सा मत सांगा की की हे काय आहे म्हणजे आजकाल असं कोण वागतं असं कोणाचं लाईफ असतं आणि एवढं म्हणजे क्रिंज लाईफ कोण जगतं हे कुठचं म्हणजे मायरची साडी मॉडर्न मायरची स्टा साडी स्टोरी बेस्ड तुम्ही पूर्ण सिरीज काढली आहे आणि डॉक्टर फनी त्याच्याकडे इतका वेळा टाईम आहे इतका फ्री आहे हा माणूस म्हणजे कॅमेरा घेऊन बायकोमागे फिरत असतोच सगळे फंक्शन वगैरे अटेंड करतोच हे तर मी ते तर मी माझ्या पॉडकास्टमध्ये मा अनेक वेळा सांगितलं आणि पुन्हा पुन्हा मला तेच फील होतं पण जेव्हा मी ही सिरीज बघितली ना तेव्हा मला असं खरंच म्हणजे ह्या माणसाची क्रेडिबिलिटीच नाहीशी झाली माझ्या दृष्टीने म्हणजे मला असं वाटायला लागलं की काय आहे हा कुठचा डॉक्टर आहे इतका फ्री इतकं म्हणजे असे फालतू कामं करायला लिटरली लाईक रिअली डॉक आय यू अ ट्रू डॉक्टर ह्या माणसाला ती आपल्या व्लॉगमध्ये पण जास्त घेत नाही जास्त म्हणजे हा फक्त बिहाइंड द कॅमेराच असतो कॅमेरा होल्ड करूनच असतो जरी कुठल्या फंक्शनला जा कुठले फॅमिली इव्हेंट्सला जा नाहीतर मग बाहेरच्या इव्हेंट्सला जा ह्याच्या हातात कॅमेरा असतो आणि तो फक्त फक्त आणि फक्त, फक्त आपल्या बायकोलाच कॅप्चर करत असतो आणि कॅमेराच्या मागून फार तर काहीतरी थोडंफार बोलत असतो बोलण्याचा निष्फळ प्रयत्न करतो कारण ह्याचा आवाज पण इतका हळू आणि इतकं तो सॉफ्टली बोलतो की ह्याच्या बायकोच्या ही की शाखापुढे आणि एवढ्या मोठ्या लाऊड अपिअरन्स पुढे ते झाकलंच जातं अर्धी लोक तर हा कॅ बिहाइंड द कॅमेरा काय बोलतोय तो जेन्युनली पण कोणाची चौकशी हो करत असेल ना तरीही लोकांना ते ऐकायला येत नाही आणि मग ते असं पोर्ट्रे होतं की लोकं ह्याला इग्नोर करत आहेत ह्याच्या पूर्ण व्लॉगमध्ये ह्याच्याकडे दोनच गोष्टी करायच्या आहेत म्हणजे ह्याच्या स्क्रिप्टमध्ये फक्त दोन गोष्टी अलाउड आहेत त्याला करायला एक जो स्टार्ट करतो व्लॉगची हे यू ऑल लवली पीपल येस इट्स अ न्यू डे न्यू स्टार्ट विथ यू ऑल ब्युटिफुल अँड लवली पीपल हे त्याचं स्टार्टिंगचं वाक्य आहे आणि व्लॉग तो कन्क्लूड करायला बसतो ज्याच्यामध्ये तो म्हणतो येस आयुष्य खूप सुंदर आहे सो यू ऑल लवली पीपल प्लीज डू लिव्ह लाफ अँड लव्ह बस इतकंच बोलायला तो कॅमेरासमोर येतो आणि इतकंच त्याला बोलता येतं असं मला वाटतं नाही तर तो बऱ्याच वेळा काहीतरी बोलायला जातो दोन वाक्य बोलतो तिसऱ्या वाक्याला बायकोकडे बघतो तर यांची ही जी कौटुंबिक मालिका होती भवानी आणि पिल सिरीजवाली तर ती आता त्यांनी मध्येच बंद केली आहे म्हणजे ब्रेक घेतला आहे वाटतं असं ती म्हणत होती की ती काही बंद नाही झालेली आहे त्याच्या ते आम्ही कंटिन्यू करणार आहोत पण आता आम्ही तात पुरती तिला थांबवलं आहे आणि आता त्या लोकांनी काहीतरी नवीन सिरीज नवीन काहीतरी केलं आहे तर बहुतेक मला वाटतं की माझं लास्ट पॉडकास्ट वगैरे ऐकलं असेल की काय फ्लॉप शो आहे काय ॲक्टिंग करतो व्हायला ॲक्टिंग पण नाही आहेत वगैरे तर बहुतेक आता ही जी आहे हिरोईन आपली ओल्ड एंजल ही एक स्वतःचं म्हणजे इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट घेऊन येणार आहे ज्याचं नाव आहे मी विवादिता कारण ही विवादातच पडणार आहे मला तर असंच वाटतं की काय सिरीज काय भाऊ तुमचं जे काम आहे ते करा ना व्लॉगिंग केलं कॅमेरासमोर काहीतरी एक एक दोन म्हणजे गोष्ट दाखवलं डेली रुटीन दाखवलं याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही ॲक्टर झाले ॲक्टिंग यायला लागली तुम्हाला तसं पण हे लोक त्या महिन्याच्या मागे पुढे करतच असतात ह्यांना म्हणजे हाय होप्स आहेत की उद्या ह्यांची मुलगी पण ॲक्टिंग बिक्टिंगमध्ये काहीतरी करेल त्या एक एक तर त्यासाठी हे सगळे प्रयत्न चालू आहेत तर आधी सुरुवात आपल्यापासून करतायत ते म्हणजे पॅरेंट्स थोडे सेट झाले ॲक ॲक्टर म्हणून वगैरे तर म्हणजे त्या मुलीला इझिली त्या, मुली त्या लोकांना पुढे आणता येईल तर हे त्यांचे सगळं हातपाय मारणं आता चाललेलं आहे पण मला असं वाटतं की यांची ॲक्टिंग स्किल्स बघून त्या मुलीला कोण घेईल ह्याच्यापुढे म्हणजे इतकी खतरनाक ॲक्टिंग आहे त्या मैनाचे म मैना ती स्वतः ॲक्टर आहे ती म्हणजे चाइल्ड ॲक्टर आहे आणि ती सगळं जे दा करते तिचं एवढं नाव आहे तरी पण तिच्या आई वडील असे पकाव सिरीज बिरीज आणि असे ॲक्टिंग नाही करत जितकं तुम्ही करता तर तुम्ही व्लॉगर्स आहात व्लॉगरच राहा ॲक्टिंग बिक्टिंगच्या भानगडीत पडू नका ठीक आहे ते ॲक्टर लोकं व्लॉगिंगमध्ये आले म्हणून जरुरी नाही आहे की व्लॉगर्सने ॲक्टिंगमध्ये का का जा कारण दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक आहे त्या ओके ते लोकं ट्रेंड ॲक्टर असतात सो व्लॉगिंग त्यांच्यासाठी इझी आहे पण प्रत्येक व्लॉगरला ॲक्टर बनता येईलच असं नाही हिच्या ब्लॉग्समध्ये ही रोज कुठे ना कुठे तरी घरची कामावरून तयार होऊन जात असते मला तरी वाटतं हिच्या घरी प्रत्येक कामाला बाई आहे फक्त जेवण वगैरे म्हणजे बेसिक तडका वगैरे लावायचं काम ही करते बाकी सगळं म्हणजे वरची तयारीपासून घराची साफसफाई आणि भांडी करायला नक्कीच बाई आहे जितकं म्हणजे ही दाखवते की हिचा बिझी डे असतो आणि सकाळपासनं सगळं आवरून परत फिरून वगैरे येऊन मुलीचा अभ्यास वगैरे पण घेऊन आणि घरची कामं पण कर विच इज ह्युमनली इम्पॉसिबल ह्युमनली इम्पॉसिबल मी म्हणेन म्हणजे इतकं जरा अतिच दाखवते आणि असा हिचा एकही एक दिवस नसतो ज्यामध्ये ही घरी असते म्हणजे फक्त घरची कामं करून घरी काहीतरी रिलॅक्स करते किंवा दुसरं काहीतरी करते असं कधीच दिसत नाही ही रोज कुठे ना कुठेतरी जात असते कोणाच्या बड्डे पार्टीला जात असते कोणाच्या लग्नाला जात असते कोणाच्या मैताला जात असते कोणाच्या काही नसेल तर म्हणजे ही पाजाऱ्यांकडे आईकडे बहिणीकडे नातेवाईकांकडे अशी फिरत असते पण डेली डेली रोज न चुकता ही कुठे ना कुठेतरी बाहेर घराबाहेर जाते आणि हिचं व्लॉगिंगचं कंटेंट हेच आहे इकडे तिकडे जायचं ज्या ह्याचं बारसं त्याचं बड्डे सगळं शूट करायचं अख्खंच्या अख्खं म्हणजे मी लास्ट याच्यामध्ये जसं बोलली होती एक एक बाईची ओटी भरताना ही बाई दाखवते तसंच बड्डेला गेली तर सगळा बड्डे केक कटिंगपासनं एक एक गेम बड्डेमध्ये कुठचे लहान मुलांचे खेळवले जातात ते सगळं ते सगळं म्हणजे एक एक डिटेलिंग ती व्लॉगमध्ये दाखवत बसते आणि मग असंच करून आणि विथ हर ती एक स्टेपल तिचं जे आहे खिदळणं उगाचंच म्हणजे विनाकारण कुठल्याही पानसटच्या पानसट जोकलाही बाई जोरजोरात हसते विच इज अनॉईंग समटाईम्स आणि येस जिथेही जाते तिथे हिचा नवरा बरोबर असतो ॲज अ कॅमेरामॅन तर तो हो नेहमी बिहाइंड द कॅमेराच असतो मी जसं बोलली तर इतका वेळ आहे डॉक्टर साहेबांकडे म्हणजे खरंच मला ह्या गोष्टीचं नवल वाटतं तुम्ही म्हणत असाल की काय परत परत तेच बोलते पण मला इतकं नवल वाटतं ना इतका हो ते, ते ते की इतका फालतूचा वेळ कसा काय असू शकतो यार मला प्रश्न पडतो की जे आय टीवाल्या आहेत ते त्या आपल्या सोकॉल्ड माऊस क्वीनच्या नवऱ्याकडे बघून जलस फील करत असतील जलस म्हणजे त्यांना असं वाटत असेल की बाबा हा कुठच्या आय टीमध्ये की जेव एवढा फ्री असतो दिवसभर मोबाईल बघत असतो काहीतरी टाईमपास करत असतो तसंच जे डॉक्टर असतील ते पण विचार करत असतील की बाबा हा कुठचा डॉक्टर आहे आमच्याकडे तर एवढा वेळ नाही आहे आम्ही तर म्हणजे साधे जी पी असून पण आमच्याकडे एवढा वेळ नाही आहे आणि हा चाईल्ड स्पेशलिस्ट असून ह्याच्याकडे एवढा वेळच वेळ आहे तर म्हणजे ह्या गोष्टींना खूप विसंगती दाखवतात खरंच यांचं काही काम आहे करतात पण की फक्त आम्हाला दाखवायला ॲक्टिंग म्हणून बॅग घेऊन जातात आता मला काही ॲड्रेस वगैरे हो पाठवायची गरज नाही आहे डॉक्टर साहेबांचा असतील ते करत असतील पण काय करणार पेशंटच येत नसतील तर मग बसून तरी काय करणार ना त्यापेक्षा मग बायकोलाच थोडा वेळ देतो कॅमेरा घेऊन फिरतो म्हणजे असे नाही तर तसे तरी डॉलर कमवून घेतो मंडळी मी असं ऐकलं आहे जे बबीने अजून स्वतःच्या व्लॉगमध्ये नाही दाखवलं पण ओल्ड एंजलच्या व्लॉगमध्ये तिने मेन्शन केलं की बबीची जी आजी होती ना जिला दाखवायला ते लोक बेबीजना घेऊन गेले होते त्या आ त्या आजी वारल्या आहेत आणि त्या आता त्यांच्यामध्ये नाही आहेत या जगात नाही आहेत तर असं ओल्ड एंजलने मेन्शन केलं होतं तर त्यांचं काहीतरी कार्य होतं तर त्या कार्याला हे लोक गेले होते तर मला एक गोष्ट अशी विचित्र वाटली की मंडळी मला तुम्ही एक सांगा की असं व्हाईट साडी घालून जाणं कंपल्सरी आहे का मी तर हे सेलिब्रिटीजमध्ये बघितलं आहे फक्त व्हाईट कपडे आणि गॉगल वगैरे लावून येतात सेलिब्रिटी लोक आणि गुजराती लोकांमध्ये गुजराती मारवाडी ह्यांच्यामध्ये असतं वाटतं की जेव्हा त्यांची ती प्रेयर मीटिंग असते तेव्हा ते लोक व्हाईट कपडे घालून येतात किंवा मैताला पण त्यांच्यामध्ये व्हाईट कपडे घातले जातात बट महाराष्ट्रीयनमध्ये मला थोडंसं ते विचित्र वाटलं हिची आई सासू ही स्वतः एकदम म्हणजे स्टार्च केलेल्या व्हाईट टाईडमध्ये धुतलेल्या साड्या घालून कडक साड्या घालून मेकअप बिकअप करून आणि गॉगल बिगल लावून ते लोकं गेले होते ते मला थोडंसं बघायला विचित्र वाटलं तर तुम्ही मला सांगा की असं काही आहे का की असू शकतं बाबा हे लोक शो कॉल सेलिब्रिटीपेक्षा कमी आहेत का त्या दिवशी आपला चिकडगुंड्या पण सांगत होता आणि चक्कडबुंड्याची बायको पण सांगत होती की मला ना तेव्हा यांना भेटायला खूप भीती वाटत होती कारण हे लोक कसे शे व्लॉगर सेलिब्रिटी वगैरे ये म्हणजे मी पण सेलिब्रिटी ना हां ना की नाही सांगा ना मला मी पण मग सेलिब्रिटीच आहे ना वाव मेहीरायन मेहिरायन नको बाबा आपण साधी माणसंच बरी मी बाबा एक रिॲक्शन व्लॉगरच आहे आपल्याला सेलिब्रिटी वगैरे नाही व्हायचं ठीक आहे मी जिथे आहे तिथेच ठीक आहे पण हे सेलिब्रिटी लोक जे असतात ना त्यांना मला एक सांगायचंय काय माहिती आहे घरी आहे ना, ना, का, का, ना तुम्हाला एवढं माहिती आहे ना सगळं कॅमेरा अँगल आणि म्हणजे कसं दिसतो आपण काय काय म्हणजे तुम्ही खूप कॉन्शियस आहे ना वे तसं तुम्ही एकदम सेलिब्रिटी आहेत तर म्हणजे तुम्हाला हे तर माहितीच ना तर जरा ना घरच्या कपड्यांच्या आतमध्ये काहीतरी घालत चला आता तुम्हाला असं वाटेल की ही काय म्हणजे क डर्टी का बोलते अरे ह्या लोकांना स्वतःलाच भान नाही तर मग जे नोटीस केलं ते माणूस बोलणारच ना सुकुमारीपेक्षा पण ट्रान्सपरंट ट्रान्सपरन्सी मी ओल्ड एंजलची बघितली आहे आणि लिटरली म्हणजे ते इतकं खराब वाटत होतं आणि घाण स्पेशली ते जेव्हा ती उन्हात लाईटमध्ये दिसत होती आणि ती वाकून काहीतरी भांडी बिंडी काढत होती ते तुम्हाला स्वतःचे शॉर्ट बघताना जेव्हा तुम्ही एडिट वगैरे करता तेव्हा पण नाही दिसलं तेव्हा पण तुम्ही नोटीस नाही केलं की केलं पण मुद्दामून ठेवलं म्हणजे मी तर असाच प्रश्न विचारेन कारण मी हे, हे प्रकार पहिले केलेले आहेत मी पण व्हिडिओज एडिट केले आहेत त्यामुळे मला माहिती आहे की व्हिडिओज एडिट करताना आपण काय काय लक्ष देतो आता तर मी पॉडकास्ट करते पण ह्याआधी मी व्हिडिओ एडिटिंग केलेलं आहे त्यामुळे एडिट करताना आपल्याला ते लक्षात येतंच तुम्ही स्वतः एडिट करत असाल तर ते नक्कीच नोटीस करतं तर तुम्हाला एवढी मोठी गोष्ट तुम्हाला दिसली नाही की ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण ट्रान्सपरंट ड्रेस घातला आहे आणि स्पेशली उन्हामध्ये सगळं आतलं आर पार दिसतंय आणि एक नाही दुसराही ड्रेस तुमचा तसाच होता ते दोनदा असं तुमच्या व्लॉगमध्ये निदर्शनास आहे तर जरा त्याकडे लक्ष द्या जरा तुम्ही जरा एवढे चांगले तुमचे कॅमेरा एवढं महागाचं वगैरे वापरता एवढं स्वतःला इन्फ्लुएन्सर समजता तर हे असं असं करता तुम्ही असं वागता अजून एक महत्त्वाचा मुद्दा मला आज आपल्या पॉडकास्टमध्ये बोलायचा आहे मला ही कॉमेंट पण आली होती प्रत्येक लँग्वेज खूप गोड असते म्हणजे प्रत्येक साईडची आपली आपली स्वतःची बोली भाषा आपण त्याला म्हणतो ती प्रत्येक बोलीभाषा गोड असते प्रत्येक बोलीभाषेचं एक स्वतःचं असं एक रूप असतं त्याचं डायलेक्ट असतं जसं कोल्हापूरची एक भाषा आहे रांगडी भाषा ज्याला आपण म्हणतो पुणेरी एक वेगळी भाषा भाषेचं डायलेक्ट आहे त्याच्यानंतर म्हणजे मराठीच आहे पण वेगवेगळ्या पद्धतीने ही बोलली जाते वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या स्टाईल आहे प्रत्येक भाषेची देशस्थ लोक वेगळी मराठी बोलतात त्यांची स्टाईल वेगळी आहे त्यानंतर विदर्भीय लोक वेगळी त्यांच्यामध्ये हिंदी मिक्स आहे कोकणातली लोकं वेगळं मराठी बोलतात मालवणी लोक वेगळं मराठी बोलतात प्रत्येकाचं आपापलं एक स्टाईल आहे पण शाळेत तर एक बेसिक मराठी शिकवलं जातं शाळेत तर तुम्हाला कोणी पाणीला पाणी बोला आणीला आणी बोला चहाला चाय म्हणा असं तर नाही शिकवत ना तर जे शाळेत आपण शिकतो ते तर बेसिक मराठी तुम्हाला व्यवस्थित बोलता आलंच पाहिजे जर तुम्ही इंग्लिश मिडियममधले आहात तर तुम्हाला इंग्लिश नीट बोलता आलं पाहिजे पण तुमची ही काय पद्धत आहे आणि ही कुठली स्टाईल आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही अशुद्धच बोलता ज्याच्यामुळे कुठेतरी जाऊन तुमच्या शाळे शिक्षणावरती डाव डाऊट येतो की तुम्ही काय शिकवलं आहे तुम्हाला शाळेमध्ये हे असं इंग्लिश शिकवलं आहे की हे असं मराठी शिकवलं आहे आता ही ओल्ड एंजल ही आज कुठल्या तरी भाज्या बनवत होती म्हणजे ते डाएटचं काहीतरी सलाड बनवत होती तर सॅलॅड बोलते सॅलॅड आपण आज बनवत आहोत आणि मला ना या सगळ्या सगळ्या भाज्या आवडतात ज्यांना टेस्ट नसते ना अशा सगळ्या भाज्या मला आवडतात एक तर ताई ते सगळ्या नसतं सगळ्या असतं आणि सॅलॅड नसतं सॅलड असतं म्हणजे मला ना हेच कळत नाही हेच एक्झॅक्टली मी बोलते ना मराठी धडे ना इंग्लिश धडे म्हणजे तुम्ही कुठच्या लँग्वेजमध्ये शिक्षण घेतलं आहे तर कोणाला जर असं वाटत असेल की मी नेहमी असं लोकांच्या लँग्वेजवरून त्यांची मस्करी उडवत असते किंवा खिल्ली उडवत असते तर मी त्यांच्या डायलेक्टचं किंवा ते कुठचा भाषेचा बाज वापरतात त्याच्यावरती अजिबात मी त्यांची मस्करी करत नाही सगळ्या भाषा सगळ्या डायलेक्ट्स आणि सगळ्या स्टाईल तितक्याच गोड आहेत कानाला ऐकायला खूप छान वाटतं पण जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर असता आणि जेव्हा तुम्ही काही काही पर्टिक्युलर वर्ड यूज करता तेव्हा ह्याकडे तुम्ही नक्कीच लक्ष देणं जरुरी आहे तेव्हा तुम्ही शुद्ध भाषा बोला जिथे बोलायचं तिथे शुद्ध भाषा बोला प्रमोशनमध्ये तुम्ही एखाद्या गोष्टीचं प्रमोशन करताय त्यावेळेला जर तुम्ही नेमकं त्या प्रोडक्टचंच नाव चुकीचं प्रनाऊन्स केलं तर त्या ते, ते प्रमोशन संपलंच ना तिथे आणि जेव्हा तुमचं मराठी छान नाही आहे असं तुम्ही म्हणता की मला मराठी स्पष्ट बोलता येत नाही फॉर व्हॉटएव्हर रिझन्स तर तुमचं इंग्लिश तरी छान असलं पाहिजे मग ते तर ते पण दिसत नाही आहे तुमचं इंग्लिश पण काही तुमचं इंग्लिशवर पण फार काही फार तुम्ही खूप मोठे झेंडे नाही गाडलेत तर त्यामुळे काय आहे ना हे फेकाफेकी बंद करा आणि फक्त थोडी मेहनत घ्या थोडं लक्ष दिलं ना सगळं काही होईल तर याच नोटवरती मी आजचा पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपल्या नवीन पडकासमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर ब बाय मास्ला